हाँ सर, सर आपलं नाव? हां नमस्कार, मी योगेश अबनवे. मी आज मित्रांबरोबर राजशेखर पाटील सरांच्या बांबू फार्म हाऊसवरती आलेलो आहे निपाणे गावामध्ये. तर ॲक्च्युली काही गोष्टींना नकळत खूप छान होऊन जातात, त्यातला हा आजचा दिवस आहे माझा. तर इथे आल्यानंतर सरांशी भेटलो, त्यांचं प्रसन्न व्यक्तिमत्व तुम्हाला एक ऑरा जाणवतो आणि बाकी बरंच काही काही बोलणार होतं. आणि मी त्यांना सरांना फक्त म्हणलं की सर तुम्ही आनंद मिळवला आहे आणि तुम्ही वाट्याचं अतिशय सुंदर काम करत आहे. तर मी स्वतः माझं आता वैयक्तिक नशिबाने जागा आहे, मला वाटतं तुम्हाला काही करायला खूप मोठी पाहिजे असं पण नाही, जी आहे त्यात तुम्ही सुरू करू शकता. आणि माझा तर असा विचार आहे की आपण काही ना काही काही सरप्लस पैसे असतो आपण कुठेतरी ते इन्व्हेस्ट करतो की ते वाढावेत वगैरे. तर मी आता माझ्या शेतामध्ये बांबू लावण्याचा जो विचार केलेला आहे त्याच्यामागे कारण हेच आहे की इथं तिथे सुंदर जंगल राहणार की काही नाही, इतक्या शांत भर उन्हाळ्यातसुद्धा तुम्ही गार थंडगार जागेत बसाल, त्यातनं उत्पन्न होईल, प्लस तुम्ही काही लोकांसाठी रोजगार निर्माण करू शकाल, त्याच्यातला आनंद पूर्णपणे वेगळा आहे. आणि काय म्हणतात ते आनंदाचे डोही आनंद तरंग, त्याप्रमाणे ते फक्त आनंदाची काय म्हणतात आनंदाची इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणून मी आता याच्याकडे बघतो आहे. आणि शेवटी कसं आहे प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही नफा मिळवायचा म्हणून बघत गेलात तर त्यातनं तुम्ही तुमचा आनंद घालू शकाल. त्यामुळे माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे की आनंदासाठी करूया आणि त्यातनं आनंद नक्कीच मिळेल आणि सुख त्याबरोबर येतंच. तर आणि सरांनी सांगितलं की बाबा याच्यात काही रॉकेट सायन्स नाही, याच्यात काही डोकं लावायचं नाही, ते मला प्रचंड आवडलं. बांबू तुम्ही बघताय हे गवताचाच प्रकार आहे, सगळ्यांना माहिती आहे, अर्थात मी काही अद्दा सांगू शकत नाही, पण हे कुठेही कसं येऊ शकणार आहे, याला पाण्याची फार गरज लागत नाही. सर म्हणले पाणी पाजलं तर पडेल, नाही पाजलं तर वाढेल. तर पळवायचं आणि भरपूर वाढवायचं त्याच्या दृष्टीने तुम्ही काय म्हणतात अर्थकारण असेल तर त्याप्रमाणे तो विचार करता येईल. पण मी तर ठरवलं आहे की बाबा सुरुवात करायची, बांबू लावायचा, पुढचं नर्मदे हर सगळं होतं. चालतं, थँक्यू, धन्यवाद.